ज्या ठिकाणी त्याच्यामधून शोषण निर्माण आहे ज्या ठिकाणी मानवतेचं हनन होणाऱ्या गोष्टी त्याच्यामधून घडत आहेत त्या ठिकाणी मात्र आपल्या सगळ्यांना हस्तक्षेप करायला पाहिजे ही आपण असं म्हणू की अनिसची जी देवाधर्माविषयीची भूमिका आहे ती प्रशासनाच्या भूमिकेकडं बघण्याचा एक चष्मा म्हणून आपण वापरू शकतो का अशा दृष्टीनं मी तुमच्या समोर मांडतोय उदाहरण मी तुम्हाला देतो शनी शिंगणापूरला चौथऱ्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे किंवा हाजी अलीला चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश द्यायचा का नाही मी असा मनामध्ये विचार करतो की समजा त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी किंवा प्रांत किंवा जिल्हा अधिकारी किंवा तिथल्या चॅरिटी कमिशनर मधला न्यायाधीश म्हणून जर माझी या स्पर्धा परीक्षांमधनं पास होऊन निवड झाली असती आणि माझ्यावरती हा निर्णय घेण्याची वेळ आली असती तर मी माझं मत कुठल्या बाजूनं टाकणार संविधान असं सांगतं की सार्वजनिक ठिकाणी लिंगावरती आधारित भेदभाव करता येत नाही आणि माझ्या मी जर संविधान राखण्याची संविधानातली मुलं राखण्याची जर शपथ घेतलेली आहे तर मी काय करावं दुसरं एक उदाहरण देतो दारूच्या प्रश्नावरती याच्यामध्ये मी काम करतो महसूल अधिकारी म्हणून तुमची कुठेतरी नेमणूक झालेली असा विचार करा आणि सध्याचं आणि पूर्वीची देखील राज्य शासन दरवर्षी उत्पादन शुल्काचे जे अधिकारी असतात त्यांना वाढीव टार्गेट देतात दा विषयी म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीची दारू विकली असेल तर यावर्षी पंचावन्न कोटीची दारू विका यावर्षी पंचावन्न कोटीची विकली तर पुढच्या वर्षी साठ कोटीची विका अशी लेखी टार्गेट मंत्रालयामधनं त्यांना येतात आता समजा जर मला असं वाटत असेल की संविधानाच्या ज्या मूल्यांशी सामाजिक न्यायाच्या ज्या मूल्यांशी माझी स्वतःची कमिटमेंट आहे ती या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्याशी बरोबर जुळत नाही मला असं वाटतं की मी स्त्री पुरुष समानता मानणारा माणूस आहे संविधानाची त्याच्यासाठी मी शपथ घेतली आहे आणि त्यामुळे महिला गेल्या तर काय हरकत आहे शनी आणि हाजी अलीच्या ह्याच्यात आणि ज्या दारूमधनं केवळ बर्बादी आणि बर्बादीच निर्माण होते आणि जे देश दारूवरती स्वतःचा महसूल अवलंबून ठेवतात त्या देशांमध्ये दे देखील तरुण पिढी व्यसनाधीन होते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे अशा वेळेला मी वरिष्ठांचा आदेश पाळायचा का नाही माझं संविधानिक मूल्य माझी स्वतःची चौकट ही मला काय सांगते मी परत त्या बाबासाहेबांच्या वाक्याकडे जातो ज्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की कुठलीही चौकट तेवढीच चांगली असते जेवढी तिला राबवणारी माणसं चांगली असतात आणि ही जबाबदारी केवळ मुख्यमंत्र्यांनी घ्यावी केवळ वर्ण कोणीतरी न्यायालयाने आदेश द्यावा असं ज्या समाजामध्ये मानलं जातं ना तिथे समाज ही जबाबदारी घेतो ना प्रशासन ही जबाबदारी घेतो त्या परिस्थितीमध्ये आज ज्या स्थितीमध्ये आपला समाज आहे त्या स्थितीमध्ये समाज येऊन थांबतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे मग मला तुमच्या समोर पर्याय मांडायचे आहेत की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आलात की जिथे धर्मसत्ता राज्यसत्ता आणि संविधानाची मूल्य ही तुमच्या दैनंदिन जीवनात समोरासमोर उभी राहिली तर तुम्ही काय कराल एक मार्ग आहे की राजीनामा द्याल प्रशासनामध्ये राहण्यामध्ये काही मतलब नाही काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं मी बाहेर पडतो हा जाच मला खूप जास्त होतोय त्यामुळे मला खरं समाजासाठी काम करायचंय म्हणून मी प्रशासनाच्या बाहेर जाऊन काम करतो हा एक मार्ग आहे दुसरा मार्ग आहे की वरिष्ठ सांगतील तेच ऐकत राहाल कशाला उगाच चुकीच्या प्रश्नांना हात घाला आपण बरं आपली बर, नोकरी बरी एवढ्यापुरताच विचार कराल तिसरा एक पर्याय असा असू शकतो की तुमच्या वरिष्ठांशी बोलाल तोंडी की मला हे आपण ज्याच्याविषयी संविधानाच्या रक्षणाची मूल्य मूल्याची शपथ घेतली आहे त्याच्या बरोबरीनं जातानाची ही मला कृती दिसत नाही हे तातडीनं बदललं नाही तरी हे बदलण्याच्या दृष्टीनं पावलं आपल्याला सगळ्यांना मिळून टाकायला पाहिजेत एवढं बोलाल त्यांच्याशी का लेखी द्याल त्यांना की मला हे वाटतं आहे की जी शपथ आपण घेतलेली आहे त्या शपथेशी हे आ, जुळणार नाही त्याच्यामुळं त्याला आपण विरोध करायला पाहिजे किंवा काही वेळेला असं देखील होऊ शकतं की तुम्ही जर महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि उत्पादन शुल्क वाढवण्याची तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे तर तुम्ही त्या परिस्थितीला केवळ प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी पुढाकारवादी प्रोएक्टिव्ह होऊन विचार करू शकता आणि म्हणू शकता की अरे दारूमधनं महसूल मिळतोय ना या राज्याला मला प्रशासका प्रशासनातला अधिकारी म्हणून असा प्रयत्न करायला पाहिजे की टप्प्याटप्प्यानी दारूवरची या देशातल्या महसूलाची जी काही अवलंबित्व आहे ते कमी होईल आणि दुसरे पर्यायी महसूलाचे मार्ग मी निवडून काढण्याचा प्रयत्न करीन यातल्या कुठल्या मार्गाने तुम्ही जाणार यावरून मला वाटतं ती संविधानाची चौकट तुम्ही बळकट करणार का नाही हे ठरणार आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये प्रशासन ज्यावेळेला तुम्ही राबवाल त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि जे या दृष्टीनं विचार करणारे अधिकारी असतात जे स्वतः लिंगभेदाच्या वर्णभेदाच्या धर्मभेदाच्या वर्गभेदांच्या पलीकडे जाऊन माझी जबाबदारी हे संविधानाला अभिप्रेत असलेला कायदा राबवणं आहे मी पुरुष आहे का स्त्री आहे मी हिंदू आहे का मुसलमान आहे मी मराठा आहे का ब्राह्मण आहे का मांग आहे का महार आहे याचा इथे काही संबंध नाही या चौकटीमध्ये मी बसलेलो आहे तर माझं वैयक्तिक मत हे वेगळं आहे आणि संविधानाने दिलेली जबाबदारी ही वेगळी आहे माझ्या वैयक्तिक मताच्या पलीकडे ज्या वेळेला ते जाईल आणि बहुतांश वेळेला जेव्हा सामाजिक न्यायाचे लढे लढले जातात त्यावेळेला ते आपल्या वैयक्तिक मताच्यापेक्षा वेगळ्या भूमिकांमधून लढलेले असतात ते समजून घेण्याचा मोठेपणा आपण दाखवणार का नाही हा माझ्या दृष्टी एक महत्वाचा प्रश्न आहे दिशा दिग्दर्शक जर याच्यामध्ये काही आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं तीन किंवा चार सूत्र मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे आणि थांबणार आहे मला परत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापाशीच यावंसं वाटतं या, या अनुषंगाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची त्रिसूत्री आहे विज्ञान निर्भयता आणि नीती त्यामुळे तुम्ही जे संविधानाला अनुसरून असलेले तुम्ही ज्याची शपथ घेतली आहे त्याला अनुसरून असलेले निर्णय ज्या वेळेला तुम्ही घेणार त्यावेळेला ते विज्ञानाच्या कार्यकारण भावाच्या कसोटीवरती टिकतात का नाहीत हे तपासून बघणं त्यातला अधिकारी म्हणून असो किंवा राबवणारा कुठलाही घटक म्हणून असो बघणं ही, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ते जर विज्ञानाच्या कसोटीवरती टिकणारे नसतील तर ते आपण टाळायला पाहिजेत पण केवळ ती कसोटी लावायला आपण शिकलो म्हणून ते आपल्याला राबवता येतील असं नाही तर त्याच्यासाठी निर्भयतेची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज लागणार आहे कारण ज्या वेळेला तुम्ही या मूल्यांच्या सामाजिक मूल्यांच्या दृष्टीनं बदल करण्यासाठी असे प्रयत्न करायला लागाल त्यावेळेला संघटित धर्मसत्ता आणि संघटित राज्यसत्ता आणि या चौकटीच्या आतमध्ये राहून तिचा गैरफायदा घेणारे लोक हे तुमचे विरोधक बनणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या विरोधकांशी आपण कशा पद्धतीनं लढाई लढू शकतो यावरून प्रत्यक्षात प्रशासनामध्ये आपण काय घडवून आणणार हे पुढे ठरणार आहे त्यामुळे ती निर्भयता कारण सत्या सत्याची मांडणी करण्यासाठी गांधी सांगून गेलेले आहेत की सत्य हे निर्भयतेशिवाय जन्माला येऊ शकत नाही निर्भयतेची फार मोठ्या प्रमाणात गरज असते आणि आपल्या कुटुंबाचं काय होईल माझी ट्रान्सफर होईल का मग मला का। हे काम करायला जमणार नाही मग एवढा ताण कोण घ्या आपल्या मागं ब्लड प्रेशर आणि डायबिटीस लागणार ह्याच्यातनं व्यवस्था तर बदलणारच नाही असं जर विचार करत असतील लोक तर मग ती काही निर्भयता होणार नाही आणि नीती नीती देखील मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या वाईटाचा आपण तिथे विश्वस्त वृत्तीनं बसलेलो आहोत हे समजून घेणं आवश्यक आहे बहुतांश प्रशासनामध्ये गेलेल्या लोकांना एका मर्यादेनंतर असं वाटायला लागतं की आपण साहेब आहोत आणि समोर येणारी लोकं आपली नोकर आहेत ही भूमिका आपण बदलू शकतो का खरं म्हणजे तिथे जर आपण अगदी सोपं समजून घ्यायचं ठरवलं तर समाजांनी एकत्रित येऊन तुम्हाला समाज अधिक चांगल्या प्रकारे चालावा याच्यासाठी हो नोकरीवर ठेवलेले नोकरदार लोक म्हणजे प्रशासन ते त्यांचे मालक नाहीत ते त्यांचे सेवक आहेत पण ही भावना आपल्या इथल्या प्रशासनात दिसते का सामान्य माणूस जर आला तर त्याच्या पतीनुसार त्याला वागणूक मिळते प्रशासनामध्ये हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि तो जर अनुभव बदलायचा असेल तर त्या प्रशासनातल्या व्यक्तीला विश्वस्त आपण त्या पदाचा आहोत या वृत्तीनं काम करणं आवश्यक आहे कार्यकर्ता अधिकारी हा शब्द अनेकदा आजकाल प्रशासकीय यांच्या याच्यामध्ये वापरला जातो त्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी त्या आपण एका कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून इथे आहोत आणि समाजाला पुढं नेण्यासाठीची अधिक चांगली संधी सगळ्यांच्या बरोबरीनं पुढं नेण्याची संधी आपल्याला ह्याच्यामधून उपलब्ध आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळं विज्ञान निर्भयता नीती याच्या बरोबरीनं विश्व विश्वस्त वृत्ती हे देखील मला वाटतं त्यात अत्यंत महत्त्वाची बाब बाब आहे या सगळ्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की संवाद कौशल्य मी मनोविकार तज्ञ आहे त्याच्यामुळं मला वाटतं की केवळ प्रशासनाला नाही सामाजिक चळवळींना देखील संवाद कौशल्य आपण अवघड प्रसंगामध्ये तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूपच असं आहे की तुम्हाला त्या अवघड प्रसंगामध्ये सातत्याने जायला लागणार आहे कारण या देशावरती प्रभाव हा राज्यसत्ते आणि धर्मसत्तेचा राहिलेला आहे आणि तुम्हाला सामाजिक मूल्यांना धरून जर काम करायचं असेल तर तुम्हाला सातत्याने अवघड प्रसंगांना सामोरं जायला लागणार आहे आणि त्यावेळेला चांगल्या प्रकारचं संवाद कौशल्य हे अत्यंत महत्वाचं आहे दुसऱ्याला कमीपणा देणं कारण नसताना दुसऱ्यावरती टीका करणं दुसऱ्यांच्या प्रयत्नांची खिल्ली उडवणं स्वतःच केलेल्या गोष्टींविषयी ते चांगलं आहे असं म्हणत राहणं या सगळ्या गोष्टी संवाद कौशल्यामध्ये चांगल्या अडथळे ठरतात आणि जर चांगल्या प्रकारचं कारण आता सनी सिंगणापूर सारखा लढा आहे तो एका दिवसात सुटू शकत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टेड इंटरेस्ट असलेले आणि हितसंबंध गुंतलेली माणसं आहेत तर त्यामध्ये तुम्हाला सातत्याने चांगल्या प्रकारचा संवाद करून तो डिस्कोर्स पुढे न्यायला लागतो हे मोठं उदाहरण झालं पण छोट्या पातळीवरती देखील हेच सगळं तुम्हाला सगळ्यांना करायला लागणार आहे त्यामुळे संवाद कौशल्य हा मला वाटतं त्यातला एक आणखी महत्त्वाचा भाग आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो सहवेदनेचा तुम्ही कुठल्याही पदावरती काम करा या प्रशासकीय याच्यामधन पुढे गेलात तर उत्तम नाही गेलात तरी जो आडला नडलेला माणूस आपल्यापर्यंत तिथे पोहोचणार आहे त्याच्या दुःखाने आपल्या डोळ्यामध्ये कधी ना कधीतरी पाणी येणार आहे का नाही त्यांनी आपलं हृदय कालवा काल होणार का नाही आपल्या हृदयामध्ये का आपल्याला फक्त असं वाटणार की बाबा ठीक आहे माझ्याच्यानं जेवढं जमेल तेवढं मी करेन आणि नाही जमेल तेवढं जाऊ दे सिस्टीम अशीच असते ती सहवेदना ती अस्वस्थता ही तुमच्या मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वाटतं प्रश्नांना भिडण्याचं सामर्थ्य तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहत येत जाईल राहत राहील असं मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी हे समजू शकतो की यामधला कुठलाही निर्णय घेणं याच्यासाठी काहीतरी किंमत आज ज्या राजकीय धार्मिक सामाजिक वास्तवामधनं हा देश चाललेला आहे त्या वास्तवामध्ये काहीतरी किंमत देण्याची तयारी आपल्याला ठेवायला लागते मी माझ्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बरेचदा साधारणपणे प्रगत जिल्हा असल्यामुळे चांगले प्रशासकीय अधिकारी येतात आणि मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की कुठल्या प्रश्नांना हात घालतात प्रशासकीय अधिकारी की जिथे फार कॉन्ट्रवर्सी नाही आहे सामाजिक न्यायाच्या प्रश्नाला कशाला हात घाला स्त्री पुरुष समता किंवा जाती जातीमधली तेढ धार्मिक तेड ते आपलं जलयुक्त शिवार निर्मल ग्राम सोपं वाटतं ना तिथं कोणाचंच काही म्हणणं नाही आहे ते केलं की प्राईज पण मिळतं कौतुक पण होतं पण जिथे संविधानातली मूल्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा टकराव होतो जिथे थोडी अनिश्चितता सहन करायला लागते तिथे ते अनिशाच्या कार्यकर्त्यांना भेटतात हो हो म्हणतात पण कारवाई करताना अरे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रय उद्या कोणी हे स्वयंघोषित धर्मरक्षक आले आणि आपल्याला त्रास द्यायला लागले तर काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे स्वयंघोषित धर्मरक्षक जातात आणि सांगतात असं की हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हे बोलायला लागले की आमच्या धार्मिक भावना दुखावतात आणि म्हणून हा कार्यक्रम तुम्ही होऊ देऊ नका आणि बहुतांश ठिकाणी प्रशासन अशी भूमिका घेते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तुम्ही काय बोलतात ते समजून घेत नाहीत तुम्ही संविधानाच्या बाजूने बोलणारी लोकं जी संविधानाच्या बाजूनं त्यांचं काम करतायत बोलण्याचं त्यांना तुम्ही बोलू देत नाही कारण की कायदा स्टेटस को मेंटेन करायचा आहे कायदा सुव्यवस्था डिस्टर्ब होता कामा नाही आणि बातमी काय येते की अनिस आणि धर्मरक्षक आमने सामने खरं तर मला असं वाटतं की हे धर्मरक्षक आणि सामान्य जनता ज्यांची ते पिळवणूक करतायत यांच्यामध्ये अनिस सा सारखी संघटना संघटना ज्या संविधानाच्या बाजूनं स्वयंप्रेरणेनी काम करत असतात ते प्रशासनाचे मित्र असतात आणि सा प्रशासन अशी भूमिका नाही घेत अरे संविधानामध्ये सांगितलेली मूल्य ही माणसं सांगतायत आणि त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहणार आहे आम्हाला कायदा सुव्यवस्था ठीक आहे कायदा सुव्यवस्था बिघडेल असं हे काहीच बोलत नाहीत ही भूमिका प्रशासन घेत नाही आणि तिथून अडचणीला सुरुवात होते कारण की अवघड प्रश्नांना आपण पास देणं सोपं समजतो तर तुम्ही तुमच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मी समजू शकतो की या सगळ्याच प्रश्नांना काही आपण न्याय देऊ शकणार नाही पण तुम्ही एक सोपा प्रश्न उचललात किंवा तीन सोपे प्रश्न उचललेत तर कमीत कमी एक सामाजिक न्यायाचा सा, तरी प्रश्न उचलाल की नाही स्वतःच्या कारकिर्दीमध्ये एवढी माफक अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छितो आपल्या पलीकडे जाऊन आपल्याला जे मिळालेलं आहे ते ज्यांना मिळालेलं नाही असे समूह समाजामध्ये असतात आपल्याला स्वतःच्या लिंगामुळे वर्णामुळे धर्मामुळे जातीमुळे अनेक गोष्टी मिळतात ज्यांना ते मिळालेलं नाही त्यांच्यापर्यंत ते पोचवणं ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे संवादी भाषेमधनं पोहोचवणं त्यांचा हक्क म्हणून पोहोचवणं हे संविधानाने आपल्या सगळ्यांना सांगितलेलं कर्तव्य आहे केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही त्यामुळे तुमच्यातले जे प्रशासकीय अधिकारी होतील त्यांनी तर हे करावंच पण जे होऊ शकणार नाहीत ते देखील हे करतील अशी मी आशा व्यक्त करतो तुकारामांनी याच्याविषयी जे म्हणून गेलेलं आहे तुकाराम तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी ते मला वाटतं या दृष्टीनं दिशा दिग्दर्शक आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा अवघड प्रसंगांना तुम्हाला सामोरं जायला लागेल त्यावेळेला तुम्ही जर ते लक्षात ठेवलं तर त्याचा फायदा होईल तुकाराम म्हणून गेलेला आहे की सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानलीये नाही बहुमता सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानलीये नाही बहुमता आणि ते सत्य असत्य काय आहे हे सांगण्याची एक चौकट संविधानाने दिलेली आहे धरुन जन, आ, त्या चौकटीला धरून तुम्ही सगळेजणं ही आपण जी आत्ता सूत्रं बोलली त्या सूत्रांच्या अनुषंगाने कार्यरत राहाल तरच मला वाटतं या देशामध्ये संविधानाला अभिप्रेत असलेली सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारी संवादी पद्धतीची लोकशाही आपण सगळे मिळून आणू शकू त्यासाठी ज्या पद्धतीनं एक स्वातंत्र्यलढा या देशामध्ये झाला त्याच पद्धतीच्या तरुणांच्या सहभागाची येत्या कालखंडामध्ये सामाजिक सहभागाची प्रशासनातल्या किंवा प्रशासनातल्या बाहेरच्या सामाजिक सहभागाची गरज आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला धर्मनिरपेक्ष विवेकनिष्ठ समाज तयार करण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणाऱ्या लोकांचं संघटन आहे तुमच्यातल्या ज्यांना असं वाटतं की या संघटनेमध्ये आपण यावं या पद्धतीनं काम करावं त्या सगळ्यांचं या संघटनेमध्ये स्वागत आहे पण त्या सगळ्या पलीकडे जाऊन स्वतःच्या पातीवरती तुम्ही या मूल्यांना धरून जिथे राहाल तिथे काम करत राहाल अशी आशा व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली याच्याविषयी परत एकदा संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हमीदजी धन्यवाद आतून अस्वस्थ करणारे असे मूलभूत काही प्रश्न या ठिकाणी हमीदजीने मांडले की तुम्ही अधिकारी म्हणून नोकरी करत असा किंवा एक सर्वसामान्य माणूस म्हणून कार्यरत राहा परंतु हे सगळं होताना नाही तुम्ही काय करणार आहात असा मूलभूत प्रश्न त्यांनी या निमित्तानं उपस्थित केला आणि आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यांना विचारप्रवण करायला लावणारे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेत त्याबद्दल मी स्टडी सर्कल परिवाराच्यातून आपले आभार मानतो आणि याच्यानंतर लगेचच आपलं पुढचं सत्र या ठिकाणी आता सुरू होत आहे ते म्हणजे सर्जनशील प्रशासक आता जे हमीदजींनी मांडलेलं आहे त्याच भूमिकेतून काही माणसं समर्थपणे कशी काम करतात याची काही उदाहरणं आपल्यासमोर यानंतर आता येणार आहेत आणि मी पुन्हा एकदा हमीजींचा आभार मानतो धन्यवाद